नमस्कार, आपण करतोय सौंदर्याच्या गुजगोष्टी रूपदा. रूपदा आजचा आपला विषय आहे तो म्हणजे कोंडा अर्थात डँड्रफचा. खरं तर सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणारी ही समस्या आहे, स्त्री पुरुष असं सगळ्यांनाच भेडसावणारी ही समस्या आहे. या समस्येमुळे आपल्याला नेमका काय त्रास होतो, ही समस्या नेमकी कशी उद्भवते याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सौंदर्यतज्ञ राहुल फाटे आपल्यासोबत आहेत, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. खरं तर कोंडा ही सर्वसामान्यांना भेडसावणारी समस्या आहे. आम्हाला सुरुवातीला सांगाल की कोंडा डँड्रफ म्हणजे नेमकं काय? कोंड्याबद्दल तसा जर आपण विचार केला तर प्रत्येक स्त्री पुरुष युवक युवती यांच्यामध्ये कोंड्याचा प्रॉब्लेम मेन आहेच, पण त्याचबरोबर आज मी जेव्हा अनेक लोकांशी भेटतो तेव्हा पाहिलं आहे लहान मुलांमध्ये सुद्धा कोंड्याचं प्रमाण प्रचंड आहे. आणि अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकच जणाला, मुख्यत्वे हिवाळा आला की तर कोंड्याचं प्रमाण खूपच वाढतं आणि मग प्रत्येकजण परेशान असतो त्या कोंड्यामुळे. आणि मग तो कोंडा नेमका झाला की त्याचं काय करायचं हा प्रश्न असतो. आणि बहुतेक जणांमध्ये असं दिसतं की मेडिकेटेड शॅम्पूज वापरले जातात, सरळ औषधाच्या दुकानांमध्ये जायचं, अँटीफंगल शॅम्पू विकत घ्यायचे आणि ते वापरायचे, आणि तरी पण मग कोंडा जात नाही म्हणून मग सतत मनात प्रश्न घेऊन फिरायचं की नेमकं काय केलं पाहिजे. मुळात कोंडा समजून घेतला पाहिजे. मला असं वाटतं भूषण की आपला हा जो कार्यक्रम असेल डँड्रफ विषयीचा हा प्रत्येकाच्या मनातल्या समस्यांबरोबर प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारा असेल. कारण डोक्यात कोंडा होणं हे कुठेतरी काहीतरी चूक घडतंय म्हणून होणारा प्रकार आहे. नेमकं काय घडतं तर जेव्हा डोक्यात कोंडा होतो त्यावेळेला टाळूची स्किन जी आहे ही जास्त ड्राय होत जाते आणि ड्राय झाल्यानंतर तिथलं मॉइश्चर होल्डिंग कमी होतं, टाळू कोरडी पडायला लागते आणि टाळू कोरडी पडल्यानंतर तिथे डेड सेल्स तयार होण्याचं प्रमाण काही कारणानं झपाट्यानं वाढतं. आणि ज्या वेळेला जास्त प्रमाणात डेड टिश्यू तिथे तयार व्हायला लागतो त्यावेळेला आपण डोक्यात कोंडा झाला आहे म्हणतो. म्हणजे नखाने खाजवलं किंवा कंगव्याने थोडं विंचरलं तरी टाळूवर साठलेल्या या सगळ्या मृत पेशी भराभर विलग होऊन बाहेर येतात, केसांमधनं त्या डोक्या व्हायला लागतात आणि कोंबिंग करताना किंवा डोकं खाजवताना खूपदा डार्क कलरचे कपडे घातले तर कपड्यावर पडून तर सगळा भुसा सांडल्यासारखा दिसतो. त्याचबरोबर डोकं खाजायला लागतं आणि एक अनइझी फिलिंग प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात मनात असतं जेव्हा डोक्यामध्ये कोंडा झालेला असतो. हे सगळं घडतं कशामुळे तर त्याला तशी पाहिलं तर अनेक कारणं आहेत, परंतु सगळ्या वयोगटातल्या लोकांमध्ये बेसिकली पूर्वी फार मुलांमध्ये कोंडा दिसत नसे, आज लहान मुलांमध्ये कोंडा दिसतो, तरुणांमध्ये त्याचं प्रमाण खूप आहे, स्त्री पुरुष सगळीकडेच आपल्याला कोंडा बघायला मिळतो. खरं स्त्री पुरुष आपल्याला लहान मुलांच्या मध्ये सुद्धा कोंडा पाहायला मिळतो, पण पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा कोंडा होण्याचं प्रमाण जास्त आहे. हो हो, जर आपण स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर स्त्री पुरुष असा भेद कोंड्यामध्ये आहे का? आहे, निश्चितच आहे. स्त्रियांमध्ये कोंडा होत नाही असं नाही, स्त्रियांमध्ये पण कोंडा होतो, डँड्रफ होतो, परंतु आपण जर कंपॅरिझन केलं तर स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये डँड्रफचं प्रमाण जास्त असतं. आणि मग याचा जर आपण समग्र अभ्यास करायचा ठरवलं तर असं लक्षात येतं की हॉर्मोन्स जे आहेत आपल्या शरीरातले हे खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतात डँड्रफ होण्यामध्ये. जे अगदी सर्वसामान्य आपण विचार केला तर अँड्रोजन्स नावाचे हॉर्मोन्स आहेत. अँड्रोजन्सबद्दल आपण अनेक कार्यक्रमांमधनं अनेकदा बोललेलो आहोत. अँड्रोजन्स हे पुरुषांचे हॉर्मोन्स आहेत पण हे हॉर्मोन्स स्त्रियांमध्ये पण असतात. आणि अँड्रोजन्स जेव्हा वाढतात त्यावेळेला अँड्रोजनचं एक प्रमुख कार्य जर असेल तर ते म्हणजे इपिडर्मल टर्नओव्हर रेट वाढवणे. याला अगदी साध्या भाषेत सांगायचं तर आपल्या टाळूवरच्या ज्या पेशी आहेत त्या झपाट्यानं डिव्हाइड व्हायला लागतात आणि मृतपेशी बनण्याचं जे प्रमाण आहे ते वाढायला लागतं. अँड्रोजन्सच्या प्रभावामुळे मृतपेशींचं प्रमाण जे आहे ते वाढत जातं आणि म्हणूनच डँड्रफ जास्त वाढतो.
आणि मग कम्पॅरिझन आपण केलं तर आपल्या लक्षात येईल की अँड्रोजन हा मेल सेक्स हॉर्मोन आहे, त्याच्यामुळे पुरुषांमध्ये अँड्रोजनचं प्रमाण निश्चितच जास्त आहे आणि म्हणून पुरुषांमध्ये कोंडा होण्याचं प्रमाण जास्त असतं आणि त्या मानानं स्त्रियांच्या डोक्यामध्ये कोंडा कमी प्रमाणात होत असतो. खरं पण नेमकी कोंडा होण्याची कारणं काय आहेत? म्हणजे कारण लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत की विहिरीच्या पाण्याने केस धुतले तर कोंडा होऊ शकतो किंवा समजा अमुक एक शॅम्पू वापरला तर कोंडा होऊ शकतो, नेमकी कारणं काय? हो हो हो, डॅन्ड्रफ म्हटला की खरं तर त्याचं सायंटिफिक व्यवस्थित कारण माहिती नसल्यामुळेच लोकांच्या मनात जास्त कन्फ्युजन आहे आणि मग प्रत्येक व्यक्ती शेजारच्याशी बोलताना किंवा आपल्या मनात येईल ती कारणं अप्लाय करून याच्याचमुळे मला डॅन्ड्रफ होतो असं म्हणत असतो. बहुतेक जसं तुम्ही म्हणालात की विहिरीचं पाणी, आमच्याकडे बोरचं वॉटर आहे, हार्ड वॉटर आहे, हार्ड वॉटरमध्ये कोंडा होतो, ही बहुतेक लोकांची विचारसरणी झाली आणि मग कोंडा झाला की डोकं खूप कोरडं पडतं, कोरडं पडलं की डोक्यात तेल लावलं पाहिजे, हा एक दुसरा फार महत्त्वाचा विचार लोकांच्या मनात असतो आणि मग डॅन्ड्रफ झाला की भरपूर तेल डोक्याला लावलं जातं. पण या सगळ्याच गोष्टी कुठेतरी बाधक ठरतात. अनेक लोकांना माहिती नसतं की खूप जणांना खोबऱ्याच्या तेलाची, कोकोनट ऑइलचीच ॲलर्जी असते आणि कोकोनट ऑइल लावल्यामुळे खूप लोकांना डॅन्ड्रफ होत असतं. कोकोनट ॲलर्जी इज वन ऑफ द कॉमन ॲलर्जीज आणि या ॲलर्जीजमुळे पण खूप लोकांना डॅन्ड्रफ होतो. ही गोष्ट अलाहिदा, पण ज्या वेळेला आपण कोंड्याचा विचार करतो आणि आपल्याला सायंटिफिकली त्याला प्लेस करायचं असेल तर मला असं वाटतं त्याचा समग्र विचार व्हायला पाहिजे. कारण डॅन्ड्रफ झाला की सहसा शॅम्पू वापरले, तेल वापरलं आणि तरी तो कमी नाही झाला तर मग डॉक्टरकडे गेले किंवा केमिस्टकडे गेले, तिथनं कुठला मेडिकेटेड शॅम्पू आणला किंवा डॉक्टरकडे जाऊन कुठलं तरी अँटीबायोटिक किंवा अँटीफंगल ट्रीटमेंट किंवा अँटीफंगल शॅम्पू घेतला, अशा प्रकारानं त्याला ट्रीट करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना डॅन्ड्रफ होण्यामागे इंटरनल आणि एक्स्टर्नल दोन्ही कारणं असू शकतात याचा कधी विचारच केला जात नाही. हे नुसतं बाहेरून फंगसचं इन्फेक्शन झालं आणि डोक्यात डॅन्ड्रफ झाला इतकं ते साधं नाही आहे. त्याला अनेक पॅरामीटर्स आहेत, अनेक फॅक्टर्स आहेत आणि या अनेक फॅक्टर्सचा जर आपण विचार करायचं ठरवलं तर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे इंटरनल फॅक्टर्स आहेत. शरीराच्या आतून घडणारे बदल ज्याच्यामुळे डॅन्ड्रफ होऊ शकतो. आणि तुम्ही बघा, सगळ्यात महत्त्वाचा फरक तेव्हा जाणवतो जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी वयात यायला लागतात. ही वयात येणारी मुलं जर तुम्ही ऑब्झर्व केली तर तुम्हाला दिसेल की यांना ब्लॅकहेड्स, व्हाईट हेड्स आहेत, पिंपल्स यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर त्यांचं स्कॅल्प जर आपण एक्झामिन केलं तर आपल्या लक्षात येतं की अरे यांच्या डोक्यात भरपूर डॅन्ड्रफ झालेला आहे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शारीरिक बदल घडत असताना हॉर्मोनल चेंजेस जेव्हा शरीरात घडतात आणि तारुण्यात पदार्पण करत असताना जेव्हा अँड्रोजन्सचं प्रमाण रक्तात वाढतं त्यावेळेला अँड्रोजन्सच्या प्रभावामुळे डोक्यामध्ये डॅन्ड्रफ होत असतो. हॉर्मोनल चेंजेस व्यतिरिक्त पण आणखीनही बरीच कारणं आहेत इंटरनल, ज्याचा अभ्यास करून किमान या कार्यक्रमाद्वारे आपण लोकांना सांगू शकलो पाहिजे की कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुमचा डॅन्ड्रफ वाढू शकतो. है ना? खरंय, ही प्रमुख कारण आहेतच. आणखीन काही गैरसमज आहेत, आपण त्याविषयी सुद्धा बोलूयात, मात्र एक छोटीशी विश्रांती इथे घेतोय. आम्ही करतोय सौंदर्याच्या गुजगोष्टी रूपदा. आज आपण कोंडा किंवा डॅन्ड्रफ याविषयी बोलतोय. मगाशी आपण सांगत होतात की हार्मोनल चेंजेस हे एक प्रमुख कारण कोंडा होण्यामागचं असतं. अनेक गैरसमज सुद्धा आहेत, तशीच अनेक कारणं सुद्धा आहेत. काय नेमकी कारण आहेत? हॉर्मोनल चेंजेस व्यतिरिक्तही इंटरनल बरीच कारणं आहेत ज्याच्यामुळे डॅन्ड्रफ होत असतो. त्यातलं एक महत्त्वाचं म्हणजे पुअर हेल्थ कंडिशन्स, माल न्यूट्रिशन किंवा चुकीच्या पद्धतीचं डाएट. सगळ्यात महत्त्वाचं मी पाहिलं आहे की जेव्हा खूप साऱ्या स्त्रिया वजन कमी करण्यासाठी चुकीचं डाएट घेऊन वजन कमी करत असतात त्यावेळेला त्यांच्या डोक्यामध्ये डॅन्ड्रफचं प्रमाण वाढलेलं दिसतं. हेल्थ कंडिशन्स जर ॲप्रोप्रिएट नसतील, एखादी व्यक्ती वीक असेल, इम्युनॉलॉजिकली स्ट्रॉंग नसेल
असे अनेक सारे हेल्थ कंडिशनचे फॅक्टर्स आहेत की तुम्ही सतत आजारी पडत असाल, आजारी असाल किंवा कुठला तरी विशिष्ट आजार झाला असेल, या कंडिशन्समध्ये सुद्धा कोंडा वाढण्याचं प्रमाण वाढतं. आणि नुसतं हेल्थ कंडिशन्स नाहीत तर खूपदा ॲक्सेसिव्ह परस्पिरेशन, जे ज्या लोकांना खूप घाम येतो त्या लोकांमध्ये पण आपल्याला डोक्यामध्ये जास्त प्रमाणात कोंडा झालेला दिसतो. ज्या लोकांमध्ये घाम जास्त येतो त्यांच्या डोक्यामध्ये जास्त करून चिकट कोंडा दिसतो कोरड्या कोंड्यापेक्षा, पण ॲक्सेसिव्ह परस्पिरेशन म्हणजे घाम. आणि मग हा इंटरनल फॅक्टर असू शकतो, घाम कशामुळे येतो तसं काही सांगता येत नाही. काही लोकांना स्वाभाविकपणेच डोक्यामध्ये खूप घाम येत असतो, त्यांना डॅनड्रफचं प्रमाण जास्ती असतं. आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुअर हायजीन. जी लोक व्यवस्थित स्वच्छ राहत नाहीत, नियमित टाळूचं क्लेन्झिंग जे लोक करत नाहीत, जी लोक प्रॉपर स्वच्छ राहत नाहीत, टाळूचं क्लेन्झिंग प्रॉपरली करत नाहीत, अशा लोकांमध्ये डोक्यात निश्चित आपल्याला कोंडा जास्त प्रमाणात दिसून येतो. या सगळ्या पॅरामीटर्सबरोबर आणखीन एक महत्त्वाचं पॅरामीटर काही असेल तर ते म्हणजे ॲलर्जिक हायपर सेन्सिटिव्हिटी. खूप म्हणजे मगाशी मी जसं म्हटलं की खूप लोकांना कोकोनट ॲलर्जीच असते, आणि नारळाचं तेल वापरल्यानंतर किंवा नारळाच्या एक्स्ट्रॅक्टपासनं तयार केलेले विविध पदार्थ वापरल्यानंतर यांच्या डोक्यामध्ये कोंड्याचं प्रमाण वाढत असतं. तसंच आपल्याला अनेक गोष्टींची ॲलर्जी असू शकते, शॅम्पूमधले काही घटक पदार्थ किंवा आपण वापरत असलेल्या कॉस्मेटिक्समधले काही घटक पदार्थ. इंटरनल ॲनर्जीज इथे कमी प्रमाणात अफेक्ट करतात, पण एक्सटर्नली आपण वापरत असलेल्या गोष्टींच्या ॲलर्जिक हायपर सेन्सिटिव्हिटीमुळे खूप लोकांच्या डोक्यामध्ये कोंडा होत असतो. आणि हा फॅक्टर कंटिन्युअसली दुर्लक्षित राहतो, आणि मग हा दुर्लक्षित राहिल्यामुळे मग त्या अशा प्रकारच्या कोंड्यामध्ये जरी औषधं वापरली, अँटीफंगल मेडिसिन्स वापरून किंवा तत्सम ट्रीटमेंट घेऊन जरी उपाय केला तरी या लोकांना फायदा होत नसतो. आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे लॅक ऑफ रेस्ट. विश्रांती ज्या प्रमाणात आपली व्हायला पाहिजे, विश्रांती पलीकडे झोप, खूप लोकांच्या बाबतीत असं जाणवतं की त्यांची पुरेशी झोपच होत नसते. वर्क स्ट्रेस, बाकीचे स्ट्रेस, धावपळ किंवा अनेक फॅक्टर्स त्यामागे आहेत. पण जेव्हा योग्य प्रमाणात झोप होत नाही त्यावेळेला मी पाहिलं आहे की डोक्यामधलं कोंड्याचं प्रमाण निश्चितच वाढत असतं. प्रॉपर झोप न होण्याबरोबर आणखीन काही असेल तर इमोशनल स्ट्रेस. जेव्हा एखादी व्यक्ती खूप इमोशनल स्ट्रेसमध्ये जात असते त्यावेळेला इमोशनल स्ट्रेसमुळे डॅनड्रफ होण्याचं प्रमाण खूप असतं हे मी अनेकदा अनुभवलेलं आहे. इम्प्रॉपर न्यूट्रिशन, आहारामध्ये खूप जास्त प्रमाणात असलेले फॅटी पदार्थ, स्टार्चेस आणि प्रोटीन्सची कमी हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण असतं डॅनड्रफ होण्यामागचं. आणि त्या पलीकडे जेव्हा ॲक्सेसिव्ह हेअर कॉस्मेटिक्स वापरले जातात, चुकीच्या पद्धतीचे हेअर कॉस्मेटिक्स वापरले जातात, त्यावेळेला सुद्धा डोक्यामध्ये कोंड्याचं प्रमाण वाढलेलं असतं. आणि म्हणून मला सांगावं असं वाटतं की कोंडा हा फक्त फंगल इन्फेक्शनमुळेच होतो असं जर आपल्या डोक्यात असेल ते काढून टाकायला पाहिजे. हे झाले इंटरनल फॅक्टर्स, याबरोबर खूप सारे एक्सटर्नल फॅक्टर्स पण आहेत भूषण. खरं आपण त्याविषयी बोलूयात, मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती इथे घेतोय. आपण पाहत राहा रूपदा. आम्ही करतो सौंदर्याच्या गुजगोष्टी रूपदा. आजचा विषय आहे आपला डँड्रफ कोंडा, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सौंदर्यतज्ञ राहुल फाटे. मगाशी आपण काही इंटरनल कारणं बघितली की ज्यामुळे कोंडा होऊ शकतो, एक्सटर्नल गोष्टी आहेत की ज्यामुळे कोंडा होऊ शकतो, काय नेमकी कारण आहे? एक्सटर्नल कारणांचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त महत्त्वाचं कारण म्हणजे हेअर कॉस्मेटिक्स. आजची नवीन पिढी जर आपण पाहिली तर ते हेअर स्प्रे आणि हेअर जेल्स अतिशय कॉमनली वापरत असतात, की थोडंसं बाहेर जायचं म्हटलं तरी केस धुणं, स्वच्छ करणं, कोम्बिंग या सगळ्यापेक्षा त्यांचा कल असतो ते हेअर स्प्रेज वापरण्याकडे आणि हेअर जेल्स वापरल्याकडे. हेअर सेटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या या अनेक कॉस्मेटिक्समुळे डॅनड्रफ होत असतो. हे सगळे प्रॉडक्ट्स जेव्हा टाळूला लागतात, महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे
केसांसाठीचे कॉस्मेटिक्स केसांवरच वापरायचे, ते टाळूवर वापरायला नको आणि टाळूसाठीच्या गोष्टी केसांवर वापरायला नको. याचा जर आपण नीट माहिती घेतली तर आपल्या असं लक्षात येईल की हेअर जेल्स, हेअर स्प्रेज, वेगवेगळ्या प्रकारची वॅक्सेस हे जेव्हा खूप प्रमाणात केसांवरती वापरले जातात तेव्हा डँड्रफ होत असतो. खूप लोकांना आंघोळ केली की केस वाळवायसाठी ड्रायर्स वापरण्याची खूप सवयच होऊन गेलेली असते. केस वाळवायचे म्हणजे ड्रायर घ्यायचा, भरभरं गरम गरम किंवा कोल्ड एअर सगळी ब्लो करायची आणि ब्लो ड्राईंग करायचं. पण हे ब्लो ड्राय करत असताना गंमत अशी होते की जेव्हा त्या ड्रायरमधले गरम स्त्रोत डायरेक्ट टाळूवरती लागतात त्यावेळेला तिथल्या सिबेशियस ग्लँड्स ॲक्टिव्ह होतात, टाळू तेलकट होत जाते, पण त्याच वेळेला टाळूतलं मॉइश्चर गायब होऊन जातं आणि परिणाम असा होतो की डोक्यात खाजणारा असा कोरडा कोंडा तयार होतो. म्हणून ज्यावेळेला आपण ड्रायर्स वापरत असतो त्यावेळेला ते टाळूवरती कमी इम्पॅक्ट करतील आणि केस जास्त वाळवतील याची आपण जर काळजी घेतली तर निश्चित आपल्याला फरक पडू शकतो. त्याहून महत्त्वाचं जर वेगळं कारण आपण पाहायचा विचार केला तर हिवाळा, थंडी, जे आपण बघतो की उन्हाळ्यामध्ये काही फारसा आपल्याला डँड्रफ दिसत नाही, जेवढा उन्हाळा असतो तेवढा डँड्रफ कमी असतो. उन्हाळ्यात डोक्यात घाम येतो आणि तरी पण डँड्रफ कमी असतो, मात्र हिवाळ्यामध्ये डँड्रफचं प्रमाण जास्त असतं. सीझनल व्हेरिएशन्स आपण जर पाहिले तर पावसाळ्यात डँड्रफ जास्त होतो आणि हिवाळ्यात डँड्रफ जास्त होतो. पावसाळ्यात होणारा डँड्रफ हा जास्त करून इन्फेक्शियस डँड्रफ असतो. अच्छा, जिथे डोक्यातलं फंगसचं प्रमाण वाढतं, फंगल इन्फेक्शन होतं आणि मग तिथे तुमच्या डोक्यामध्ये डँड्रफ असतो. पण जर तुम्ही हिवाळ्याचा विचार केला तर डोक्यात कुठलंही इन्फेक्शन नसतं, फक्त कोरडेपणा वाढलेला असतो. हिवाळ्यामुळे टाळूवरच्या स्केल्समधलं मॉइश्चर निघून गेलेलं असतं, आपली टाळू कोरडी पडलेली असते आणि कोरडी झालेली टाळू हा सगळ्यात महत्त्वाचा डँड्रफ प्रोड्युसिंग रिस्पॉन्स आहे. आणि म्हणून हिवाळ्यामध्ये जेवढा जास्त थंड वातावरणात, नुसतं हिवाळ्यात नाही तर खूप लोकांना दिवस दिवस कंटिन्युअस फक्त ए सीतमध्ये असतात, दिवसभर ए सी ऑफिसमध्ये, संध्याकाळी ए सी कारमध्ये, घरी गेल्यावर ते रात्री परत ए सीमध्ये झोपणं. जेव्हा एवढं टेम्परेचर खाली असतं आणि वातावरणातला ड्रायनेस वाढत जातो त्यावेळेला डोक्यातला कोंडा निश्चितच वाढत असतो. याचबरोबर आणखीन जर आपण विचार केला एक्सटर्नल फॅक्टर्समध्ये तर दोन महत्त्वाचे कारणं आहे. एक म्हणजे इनफ्रिक्वेंट शॅम्पूई, सफिशियंट शॅम्पूच केला जात नाही, कारण शॅम्पूबद्दलच लोकांच्या मनामध्ये खूप साऱ्या गैरसमजुती असतात. त्यांना असं वाटत असतं आपण खूप शॅम्पू केला तर आपले खूप केस गळून जातील, प्रॉपर शॅम्पू केला जात नाही, शॅम्पूचं प्रमाण खूप कमी असतं, आठवड्यातनं एकदा किंवा दोनदाच डोकं धुतल्या जातं आणि म्हणून डोक्यामध्ये कोंडा होण्याचं प्रमाण जास्त असतं. मी नेहमी म्हणतो की घाणेरड्या टाळूवरती डँड्रफ जास्त असतो. आणि त्याबरोबर आणखीन एक महत्त्वाचं कारण जर काही असेल तर ते म्हणजे इनफ्रिक्वेंट कोंबिंग, कंगव्याचा वापरच केला जात नाही. घरोघरी तरुण पिढी जर पाहिली तर फक्त हेअर कोंबिंग ब्रशेस वापरत असतात आणि नुसतं ब्रशिंग केल्याने आपल्या टाळूवरती फरक पडू शकत नाही, कारण केस बसून जातात, टाळू विंचरल्याच जात नाही. जेव्हा प्रॉपर कोंबिंग केल्या जातं त्यावेळेला कंगवा जेव्हा स्कॅल्पवरती घासून फिरतो त्यावेळेला टाळूवरती साठणाऱ्या मृतपेशी आपोआप निघून जात असतात, एक्सेसिव्ह मृतपेशी टाळूवर साठत नाहीत आणि मग कोंड्याचं प्रमाण कमी होत असतं. पण अनफॉर्च्युनेटली नवीन पिढीकडे पाहिलं तर ते कंगवा वापरतच नसतात, नुसते ब्रशेस वापरतात आणि त्यामुळे डोक्यामध्ये डँड्रफ होण्याचं प्रमाण जास्त असतं. आणि त्याहून महत्त्वाचा, आजच्या कार्यक्रमाचा वेळ छोटा आहे पण कार्यक्रम संपण्यापूर्वी मला एक फार महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. लोकांच्या डोक्यात कोंडा होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अनहायजिनिक कंडिशन्स. म्हणजे एक साधा विचार करायचा भूषण, आपण कधी कुणाचा टूथब्रश वापरतो का? नाही वापरत. ती कल्पनाच आपल्या विचारांपलीकडे असते की शी दुसऱ्या कोणी वापरलेला टूथब्रश आपण तोंडात घालूच शकत नाही. पण तुम्हाला अनेक लोक भेटतील जे सहज तुमचा कंगवा मागतात, कंगवा देतोस 2 मिनिटं, आणि
जितकं एकमेकांचा टूथब्रश वापरणं अनहायजेनिक आहे तेवढंच एकमेकांचा कंगवा वापरणं अनहायजेनिक आहे. आपल्या घरी प्रत्येकाचा टूथब्रश वेगळा असतो पण प्रत्येकाचा कंगवा वेगळा नसतो ही बऱ्याच घरांमधली शोकांतिका आहे. मला प्रामाणिकपणे असं सांगावंसं वाटतं की जर कोंडा टाळायचा असेल, स्कॅल्पची हेल्थ इम्प्रूव्ह करायची असेल, तर सगळ्यात पहिले स्वतःचे कंगवे वेगळे ठेवायला शिका. एकच कंगवा 15 दिवसांच्या वर वापरू नका जर तो धुतला नसेल तर. म्हणजे दर 15 दिवसांनी प्रॉपर गरम पाण्यामध्ये भिजवून तो कंगवा धुतल्या गेलाच पाहिजे. अनेक महिनोन महिने ते कंगवे धुतले जात नाहीत, त्या कंगव्यात डँड्रफ तसाच साठलेला असतो आणि असे कंगवे वापरल्यामुळे इतरांनाही तो डँड्रफ होत असतो. प्रामाणिकपणे स्वच्छ कंगवा, बरोबर, स्वतःचा कंगवा आणि कंगवा शेअरिंग न करणं ही फार महत्त्वाची काळजी आहे जी आपल्याला डँड्रफपासून बचावू शकते. खरं आहे, खरं तर हा विषय मोठा आहे आणि आपल्याकडची वेळ फार कमी आहे, पण तुम्ही एवढ्या कमी वेळात इतकं छान मार्गदर्शन केलं, धन्यवाद. नमस्कार. रूपदा या विशेष कार्यक्रमात आज इथेच थांबतोय. जर राहुल फाटे यांना आपल्याला प्रत्यक्ष भेटायचं असेल, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क करा, त्यांच्या भेटीची वेळ निश्चित करा आणि त्यांना अवश्य भेटा. आज इथेच थांबूयात, पुढच्या आठवड्यात रविवारी पुन्हा भेटूयात. नमस्कार.